उत्तर प्रदेश लखीमपुर खीरी येथे शेतकरी मोर्चात वेगवान गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना चिरडल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला। या घटनेत केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर आरोप करण्यात आले। भारतीय जनता पक्षाचे नेते अजय मिश्र यांचा मुलगा आशीषने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचे सांगितले गेले। मंत्र्यांच्या ताफ्यातील एक वाहन ठरूनच शेतकऱ्यांच्या अंगावर घालून त्यांना ढकलत नेऊन चिरडले असा व्हिडिओही समोर आला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच भाजपाची अडचण झाली। लखीमपूर खीरी येथे घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात बंद पुकारला। बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना शांततेत बंद करावे असे आवाहन करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरामध्ये व्यापाऱ्यांनी स्वयंफूर्तीने बंद पाळला। लोहा शहरातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारच्या निषेधार्थ घोषणेबाजी केली व निषेध व्यक्त करण्यात आला। आता मुळात कृषी विषय कायद्याला विरोध म्हणून गेलं एक वर्ष झालं। किसान संघटनेमार्फत दिल्ली येथे पूर्ण शेतकरी एकवटला आहे आणि त्या किसान संघटनेला ह्या मोर्चाला त्याच्या आंदोलनाला आजपर्यंत एकाही केंद्रीय मंत्र्याने किंवा मोदी साहेबांनी भेट दिली नाही आणि त्यांना पाठिंबा म्हणून प्रत्येक राज्यामध्ये आज आपण मोर्चे बघत आहोत, रास्ता रोको बघत आहोत, निदर्शनं बघत आहोत। अशाच प्रकारे 3 तारखेला जे काही लखीमपूर येथे निषेध करण्यासाठी एका केंद्रीय राज्यमंत्र्याचा ताफा जात असताना काळे झेंडे दाखवण्याचा हा अधिकार आहे लोकशाहीत। जो शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यासाठी तिथे एकवटले असता एका केंद्रीय राज्यमंत्र्याच्या माजोरड्या ह्या सत्तेत आणि पैशाच्या गुर्मीत फिरणाऱ्या मुलाने सामान्य शेतकऱ्याच्या अंगावर गाड्या घालून 4 शेतकऱ्यांचा व एका पत्रकार बांधवाचा तिथे दुर्दैवी मृत्यू झाला, हत्याकांड झालं आणि यावर अजूनही केंद्र सरकारने किंवा यूपी सरकारने बोललेले नाहीत किंवा त्या मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना कुठल्याही मंत्र्यांनी भेट दिली नाही। काल परवा सुप्रीम कोर्टांनी हस्तक्षेप केल्यावर केंद्र तिथल्या राज्य सरकारने सांगितले की आम्ही त्यावर सुनावणी ठेवली आहे, त्यावर पोलीस पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल। परंतु हे जोपर्यंत त्या मुलाचे वडील मंत्री आहेत तोपर्यंत पोलीस प्रशासनाला योग्य ती कारवाई करता येणार नाही म्हणून त्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा आणि त्या मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने पूर्ण भारत उभा असून आज महाराष्ट्र बंद हे महाविकास आघाडी सरकारच्या वतीने पुकारलेलं आहे। त्या संदर्भात आज आपण लोहा येथे पूर्ण मार्केट बंद ठेवून ह्या अन्याय झालेल्या शेतकऱ्यावर, ह्या हत्याकांडावर कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व पक्ष एकत्र इथे आलो आहोत आणि त्यांना पाठबळ किंवा इथून आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं दाखवण्यासाठी एकत्र येऊन लोहा बंद करत आहोत। आणि आज लोहा बंद करत असताना सर्व व्यापाऱ्यांना कालच आम्ही सूचना केली होती आणि मोठ्या मनाने व्यापाऱ्यांनी आम्हाला साथ दिली। त्यांनाही वाटलं आज कुठेतरी अन्याय होत आहे म्हणून त्यांनी आज लोहा कडकडीत बंद ठेवून आम्हाला सहकार्य केलं। महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप हे सर्व एकत्र येऊन आज लोहा कडकडीत बंद ठेवणार आहेत आणि 4 वाजेपर्यंत आम्ही असंच फिरत राहू, पोलीस प्रशासनालाही सहकार्य करू। महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या माध्यमातून जो शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे, आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे,
आणि या कृषीप्रधान देशावर भारताचा जो कणा आहे तो म्हणजे शेतकरी, आणि या शेतकऱ्यावरच केंद्र सरकार किंवा त्यांचे प्रतिनिधी जर अन्याय करत असतील तर या शेतकऱ्यांनी कोणाच्या दारात जायचं? शेतकऱ्यावर झालेला अन्याय यासाठी आज आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांच्या संयुक्तपणे आज लोहा शहर शांततेच्या मार्गातून पवारसाहेबांनी सूचना दिलेल्या होत्या, शरद पवारसाहेबांनी त्या सूचनेप्रमाणे पोलिसांना सहकार्य करून आम्ही हा बंदचं आवाहन केलेलं आहे. तरी सर्व व्यापाऱ्यांनी, तसेच सर्व उद्योजकांनी, सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या ह्या बंदला योग्य पद्धतीने सहकार्य केलं आणि या बंदच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, अखंड महाराष्ट्राच्या माध्यमातून केंद्र सरकारला त्या ठिकाणी एक इशारा आहे की चुकीच्या पद्धतीनं जर तुम्ही कायदे अंमलात आणत असताल, शेतकऱ्यावर जर अन्याय करत असताल तर त्याचं योग्य उत्तर शेतकरीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी देतील. काल जे लखीमपूर येथे जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे. भाजप सरकारचा जो माज, त्यांना सत्तेचा माज चढलेला आहे, ते कुठेतरी कमी करण्याची ही वेळ आहे. शेतकऱ्याचं आंदोलन दाबण्याचा काल जो प्रकार झालेला आहे तो प्रकार अतिशय गंभीर असून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या महाराष्ट्र बंदच्या हाकेला लोह्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. लोह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असो, काँग्रेस असो, शेकाप आणि शिवसेना या सर्वांनी मिळून बंद पुकारला. त्या बंदला लोह्याने चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्यामुळं व्यापाऱ्याचे, पोलीस प्रशासनाचे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित भारतीय जनता पार्टीला ही जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही या लखीमपूर येथील घटनेचा निषेध करू. आज माननीय महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि शरद पवार साहेब, अशोकरावजी चव्हाण साहेब, नाना पटोले साहेब यांनी मिळून आज जे देशाचा पोशिंदा शेतकरी, त्यांचं जे निषेध करण्यासाठी काळा कायदा त्यांनी काढला, त्या कायद्याला बंद करण्यासाठी शेतकरी आज एक वर्ष झालं त्या ठिकाणी आंदोलन करीत आहेत. परंतु हे माजोरी सरकार, बेरहम सरकार, हुकुमशहा सरकार, हे BJP, हे मोदी, हे अमित शहा ह्या कुर माणसांनी आज कायदा मोडून काढायचा प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी एक मंत्री जात होते, तर त्यावेळेस त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी उभं टाकलेले शेतकरी बांधवांना त्यांनी चिरडलं. म्हणजे हे हुकुमशहा पद्धतीचं यांचं जे वागणं चालालेलं आहे या देशामध्ये, तर हे मोडून काढण्यासाठी आज माननीय राष्ट्रपती साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की या सरकारचे जे दोषी मंत्री आहे त्याच्यावर सदोष वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मनुष्य सदोष वधाचा दाखल झाला पाहिजे, कारण बेरहम पद्धतीनं ज्या आज 4 शेतकऱ्याला चिरून काढलं, त्याच्यामध्ये पत्रकारसुद्धा मयत झालेले आणि त्यांच्या कुटुंबाला 1-1 कोटी रुपये त्यांनी जाहीर करावं. आणि याचनंतर आज लोह्यामध्ये माननीय आमच्या पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडीचे, कृषीप्रधान देश आहे आणि लोकशाहीवर गदा आणण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. भारताची 70% अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे आणि शेतकऱ्याच्या विरोधात जर असे कायदे होत असतील तर त्याचा निश्चितपणानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून कधीही हमेशा विरोध होत राहील. आणि शेतकऱ्याला जर चिरडण्याचं काम केलं तर भारत हा आर्थिकदृष्ट्या सबल होणार नाही. भाजप सरकारच्या माध्यमातून जे शेतकऱ्याला चिरडण्याचं काम केलं त्याचं महाविकास आघाडीच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो. आमदार साहेबाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो.